नमस्कार. दिव्यांगाला एसटीत 75%, तर सोबतीच्याला 75% सवलत. प्रवास सुखकर आणि स्वस्त. एसटीमार्फत विविध सामाजिक घटकांना भाड्यात सवलत. लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर, लालपरी. म्हणजे एसटी ही सर्वसामान्य प्रवाशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. एसटीत 40%पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तीला 75% सवलत दिली जाते, तर 65%पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या साथीदाराला देखील 50% सवलत दिली जाते. त्यामुळे दिव्यांगांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होते. एसटी महामंडळातर्फे विविध 30 सामाजिक घटकांना प्रवास भाड्यात सवलती देण्यात येत आहेत. दिव्यांगांना सवलतीसाठी युनिक आयडी कार्ड ग्राह्य धरण्याचा स्तुत्य निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला. दररोज अनेक दिव्यांगांचा प्रवास. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 500 पेक्षा अधिक बसेस आहेत. या बसेसमधून दररोज अनेक दिव्यांग प्रवास करतात. बसमध्ये त्यांच्यासाठी आसनही आरक्षित असते. सवलतींचा भडीमार. काही दिवसापूर्वीच महिलांना 50% सवलत लागू करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून एसटी दिव्यांग प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. धन्यवाद. नमस्कार. छत्रपती संभाजीनगर महापालिका दिव्यांग कक्ष जाहीर प्रकटन. या जाहीर प्रकटनाद्वारे छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीतील सर्व दिव्यांग व्यक्तींना सूचित करण्यात येते की शासन क्रमांक 2015 मधील मार्गदर्शक सूचनांनुसार दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे. या अंतर्गत 2023-24 या वर्षाकरिता खालील प्रयोजन अंतर्गत 30 जून 2023 पर्यंत नवीन नोंदणी व नूतनीकरण अर्ज मागविण्याकरिता जाहीर प्रकटन देण्यात आले होते. माननीय प्रशासक तथा माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशान्वये 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने खालील प्रमाणे 40% ते 79% व 80% ते 100% अपंगत्व असलेल्या दिव्यांगांनी नवीन नोंदणी अर्ज, नूतनीकरण अर्ज संबंधित झोन कार्यालयात दाखल करावा. योजना: एक, दिव्यांग शालेय उच्च शिक्षण खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, उत्पादनाच्या अटीवर घरकुलांसाठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांगांच्या मागणीनुसार उदारनिर्वाह भत्ता दिव्यांगांना वैद्यकीय खर्चाकरता निधी उपलब्ध करून देणे, नागरी वाहतूक व्यवस्थेमध्ये दिव्यांगांकरिता प्रवास सवलत देणे, महत्वाच्या स्थानिक बस स्टॉप डेपोमध्ये व्हीलचेअर उपलब्ध करून देणे, सार्वजनिक वाचनालयामध्ये अंध व्यक्तींना ऑडिओ लायब्ररी निर्माण करणे, दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, दिव्यांगांच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करणे, दिव्यांगांच्या कल्याणार्थ राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रचार प्रसार करणे, दिव्यांगांसाठी अपंगांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजन करणे, दिव्यांगांना प्रशिक्षण योजना अंमलात आणणे, दिव्यांगांकरिता उद्यान विकसित करणे, उपरोक्त व्यतिरिक्त तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असलेल्या महत्वाकांक्षी योजना अंमलात आणणे. अर्जासोबत खालील दस्तऐवज जोडणे बंद आवश्यक आहे. झोन कार्यालय नोंदणी केल्याचा पुरावा, फक्त मागणी अर्ज, यूडीआयडी कार्ड, पासपोर्ट साईज 2 फोटो, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची. धन्यवाद.